नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी विषय भूगोल या विषयातलं सहावं प्रकरण तृतीय आर्थिक क्रिया हे प्रकरण पाठिंबागच्या तासापासून आपण काय करतो शिकवायला सुरुवात केलेली आहे याच्या अगोदर आपण द्वितीय आर्थिक क्रिया अभ्यासला त्यानंतर त्याच्या अगोदर आपण प्राथमिक आर्थिक क्रिया अभ्यासला या वेगवेगळ्या व्यवसायाशी संदर्भातली प्रकरणं आपण अभ्यासलेली आहेत तृतीयक आर्थिक क्रियेमध्ये सेवा व्यवसायाशी निगडीत येणारे जे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांचा अभ्यास आपण तृतीय कार्तिक क्रियामध्ये अभ्यास करतो आहे या तृतीय कार्तिक क्रिया प्रकरणामध्ये सेवेशी निगडीत असणाऱ्या असं वेगवेगळ्या व्यवसायांचा आपण काय करतो आहे आढावा घेतो आहे पाठीमागच्या तासापासून आपण हे प्रकरण शिकवायला सुरुवात केलेली आहे आजच्या तासाला आपण वाहतूक या तृतीय कार्तिक क्रियेशी निगडीत असणारा जो उपघटक आहे त्या उपघटकाचा आढावा आपण आजच्या तासाला घेतो आहे बघा वाहतूक म्हणजे काय तर आपल्याला वाहतुकीची निश्चित व्याख्या सांगता येते माणसांना अथवा वस्तूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याच्या क्रियेला वाहतूक असं म्हणतात वस्तू असतील किंवा मान माणसांना किंवा वस्तूंना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याच्या जी क्रिया आहे त्या क्रियेला वाहतूक असं म्हणतात वाहतूक हा मानवाचा अत्यंत महत्त्वाचा तृतीय एक व्यवसाय आहे कारण का कोणत्याही बा भागाचा विकास व्हायचा असेल तर तो भाग उत्तम वाहतूक मार्गाने जोडणं गरजेचं आहे कोणताही उद्योग एखाद्या भागामध्ये उद्योगधंद्याची स्थापना पर्यंत पोचवणं आणि कच्चा माल उद्योगधंद्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या वाहतूक मार्गाचा अवलंब करून आपण केला जातो आणि म्हणून म वाहतुकीला काय अत्यंत महत्त्व असलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि हा तृतीय आर्थिक वाहतूक हा मानवाचा अत्यंत महत्त्वाचा तृतीयक आर्थिक व्यवसाय असलेला आपल्याला बघायला मिळतं देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात वाहतूक मार्गाचा विकास खूप मोलाचा मोलाची कामगिरी बजावतो वाहतूक मार्गाचा विकास जेवढा जास्त तेवढी आर्थिक आणि सामाजिक विकासाची शक्यता जास्त असते कोणत्याही देशाच्या विकासामध्ये वाहतुकीला अत्यंत महत्त्व आहे आणि वा वाहतुकीश आणि ते महत्त्वाचं काय करत असतं वाहतूक त्या देशाच्या विकासाला हातभार लावत असलेलं आपल्याला बघायला मिळतं वाहतूक प्रणालीत वाहतुकीची साधनं ही अत्यंत अत्यावश्यक घटक आहे या साधनाद्वारे प्रवासी माल किंवा दोघांची वाहतूक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होत असते बघा वाहतूकमध्ये जी वाहतुकीचे माध्यम आहेत त्या माध्यमातून प्रवासी किंवा मा व्यक्तींची वाहतूक ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय केली जाते केली जाते ही वाहतूक करत असताना वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब काय केला जातो केला जातो त्या वाहतुकीचे विविध प्रकार आहेत वेगवेगळ्या वाहतुकीच्या प्रकारा प्रकारांचा वापर करून मनुष्य किंवा व्यक्ती किंवा मा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करतात नेला जातो मग कोणकोणते प्रकार आहेत पहिला प्रकार आहे रस्ते मार्ग दुसरा आहे रेल्वे मार्ग तिसरा प्रकार आहे हवाई मार्ग चौथा प्रकार आहे जलमार्ग आणि शेवटचा प्रकार आहे नळमार्ग यावरील पाच मार्गाचा अवलंब करून व एक वस्तू किंवा व्यक्तींची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय केली जाते नेहाण केली जाते हे विविध काय वाहतुकीचे काय आहेत प्रकार आहेत याच वाहतुकीच्या प्रकाराच्या माध्यमातून काय होते होत असते यामुळे जगातील वेगवेगळ्या भागात प्रत्येक मार्गाचा विकास आणि वापर यामध्ये मोठा फरक दिसतो मागणीनुसार प्रामुख्याने काय होतं ठराविक मालाची आणि प्रवासाची काय होते वाहतूक केली जाते आणि म्हणूनच जगातल्या वेगवेगळ्या बा भागामध्ये वेगवेगळ्या मार्गांचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो भौगोलिक घटकांचा वाहतुकीवर मोठा प परिणाम होत असतो जे भौगोलिक घटक आहेत त्या घटकांचा वाहतुकीवर काय होतो मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो भूरचना आहेत भूरचनेमध्ये पर्वत पठाराने मैदान येतात पर्वतीय प्रदेशामध्ये बघायचं गेलं तर उंच साकल्पना जास्त असतो त्या भागामध्ये फारसा वाहतुकी साधनांचा विकास तुम्हाला बघायला मिळत नाही ज्या भागामध्ये मैदानी आणि मैदानी प्रदेश आहेत त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या वाहतूक मार्गाचा विकास झालेला तुम्हाला बघायला मिळतो आणि म्हणून लक्षात ठेवा वाहतुकीवर भूरचनेचा काय होतो मोठ्या प्रमाणावर प परिणाम होत असतो स्थान असेल जर एखादं देशाचं स्थान हे विषवथाजवळ असेल किंवा समशीतोष्ण कटिबंधामध्ये असेल त्या भागामध्ये प्रामुख्याने हवामान हे शून्यांश सेल्सिअस तापमानाच्या खाली असेल बरपा बरपा तर तिथलं प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीला अडथळा तिथलं काय होतं हवामान हे होतं असतं आणि बर्फाच्या जर बर्फ तर असेल किंवा बर्फाच्या आदीत असल्यामुळं त्या भागामध्ये वाहतुकीसाठी बरं काय होतो अडथळा निर्माण होतो त्याचबरोबर हवामान असेल या तीन आ, हे तीन त्यापैकी प्रभावीशाली भौगोलिक घटक आहेत वरील भूरचना स्थान आणि हवामान हे प्रामुख्याने वाहतुकीवर परिणाम करणारे सगळ्यात महत्त्वाचे घटक असलेले आपल्याला बघायला मिळतात विश्वर्तीय भागामध्ये विचार करायचं गेलं तर तिथं सतत पाऊस असतो आणि वाळवंटी प्रदेशामध्ये उष्णता जास्त असते या तिन्ही वेगवेगळ्या भागामध्ये जर विचार केला गेला तर उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ असल्यामुळं दु हे जे वेगवेगळे अनुकूल प्रति उंच सकल नसते अशा ठिकाणी रस्ते लोहमार्ग व नळमार्ग नळमार्ग विकसित करणं सोपं असतं उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर मैदानी प्रदेशामध्ये पर्वतीय प्रदेशापेक्षा जास्त या महा प्रामुख्याने वाहतूक जाळ्यांचा जा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो सपाट असल्यामुळं या भागामध्ये रस्ते किंवा रेल्वेमार्ग बांधत असताना किंवा र नळमार्ग बांधत असताना फारसा त्रास होत नाही वनाच्छादित प्रदेशात डोंगराळ व पर्वतीय प्रदेशात मात्र असे मार्ग विकसित करताना अडथळे येतात ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उंच सकल भाग आहे डोंगराळ भाग आहे त्याचबरोबर प्रामुख्याने म, म वनांचं प्रमाण जास्त आहे या भागामध्ये रस्ते बांधत असताना काय होतो मोठ्या प्रमाणामध्ये तिथली जे ब भौगोलिक रचना आहे भूरचना असेल तिथलं ती रचना प्रामुख्याने रस्ते बांधत असताना काय होते अडथळा निर्माण कर करते उदाहरणार्थ घ्यायचं गेलं तर आफ्रिका असेल दक्षिण अमेरिका खंडातील घनदाट वनांच्या प्रदेशामध्ये वाळ त्याचबरोबर वाळवंटी प्रदेशात लांब अन लांब अंतराचे रस्ते लोहमार्ग इत्यादी विकसित करताना अडचणी येतात विषुवृतीय जंगलांच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथलं वातावरण प्रतिकूल हवामान असल्यामुळं त्या भागामध्ये फारसा रस्त्यांचा विकास झालेला नाही घनदाट जंगलेत प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्या भागामध्ये फारसा रस्त्यांचा विकास झालेला नाही दक्षिण अमेरिका असेल आफ्रिका असेल या भागामध्ये त्याचबरोबर वाळवंटी प्रदेशामध्ये सुद्धा मोठ लांब पल्ल्यांच्या रस्त्यांचा विकास झालेला नाही त्यानंतर आहे जलमार्ग जलमार्ग बघायचं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आज बा जलमार्गाचा वापर करून दोन देशामध्ये व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये आणि गोदीसाठी किनारी प्रदेश सुयोग्य असतात मालाचे नियाण करत असताना बंदरांचा विकास करणं गरजेचं आहे आणि याच बंदराच्या माध्यमातून हजारो टन माल इतर देशांना पाठवला जातो किंवा इतर देशातून आणला जातो त्यासाठी बंदरं असणं गरजेचं आहे त्यासाठी प्रामुख्याने सुयोग्य किनारा असणं गरजेचं आहे विशेषतः दंतूर किनारी त्यामुळे प्रत्येक किनारा हा या व्यवसायासाठी किंवा सुविधासाठी योग्यच असेल असं नाही महाराष्ट्राचा विचार करायचा गेला तर महाराष्ट्राला सातशे वीस किमीची काय झालं आपले समुद्र किनार किनारपट्टी के लावली आणि सगळ्याच ठिकाणी काय बंदरांसाठी प बंदरं बांधण्या इतपत प्रामुख्याने सुयोगी किनारपट्टी असलेली आपल्याला बघायला मिळत नाही त्यासाठी दंतूर किनारा असणं गरजेचं आहे सागरी अंतर कमी करण्याच्या उद्देशाने कालवे निर्माण केले गेले सुएज कालवा आणि पनामा कालवा यांच्यामुळे जगभरातील सागरी मार्गामध्ये अमूलाग्र बदल झाले सुएज कालव्यामुळे आशिया खंड आफ्रिका आणि युरोप खंड भूमध्य समुद्राद्वारे जोडले गेले आहेत बघा सागरी अंतर कमी करण्यासाठी प्रामुख्याने मानवनिर्मित सुएज आणि पनामा कालवा बांधलेला आपल्याला बघायला मिळतं या सुएज आणि पनाव्या पनामाच्या कालव्याच्या माध्यमातून प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये अंतर कमी केलेलं आपल्याला बघायला मिळतं सागरी अंतर कमी करण्यासाठी पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागरला जोडणारा सिटी आठीका नी कलवा अनि या ठिकाणी पनामा कालवा बांधला आणि या कालव्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अंतर आणि वेळ वाचला त्याचबरोबर भूमध्य समुद्र आणि तांबड्या समुद्राला समुद्रा जोडणारा आशियातला प्रामुख्याने सुएज कालवा बांधल्यामुळं आशिया देशा आशियामधले असणारे भारत जे भारत भारताचा युरोपशी व्यापार करत असताना जो केप ऑफ गुड होपला वळसा घालून आपण व्या युरोपशी व्यापार करत होतो तो सुवेश कालव्यामुळं काय झाला प्रामुख्याने वेळ आणि ही काय झाला वाचला आणि ह्याच प्रामुख्याने या कालव्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आशिया खंड असेल आफ्रिका किंवा युरोपीय खंड भूमध्य समुद्रद्वारे जोडले गेले आणि पनामा कालव्यामुळे पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर काय केले जोडले गेलेले आपल्याला बघायला मिळतात हवाई वाहतूक काळामध्ये बघायचं व वर्तमान काळात तंत्रज्ञानात झालेल्या बदलामुळे हवाई वाहतुकीच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते हवाई मार्गासाठी पोषक हवामान महत्त्वाचं आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास व विमानतळ या व गोदियासाठी मैदान मैदानी प्रदेशांची आवश्यकता असते सतत धुकं किंवा धुरके पर्वत शिखरांनी व्याप्त प्रदेश हवाई वाहतुकीस अडथळा ठरतात हवाई वाहतूक करत असताना काही भौगोलिक घटकसुद्धा त्याच्यावरती परिणाम करत असलेले आपल्याला बघायला मिळतात सतत धोका असेल किंवा पर्वतीय मिळतात ठीक आहे अशा प्रकारे आज वाहतूक हा सेवा व्यवसायाशी निगडीत असणारा महत्त्वाचा घटक काय केला आहे याचा अभ्यासला आहे उद्या तासाला आपण काय आहे व्यापार हा तृतीय आर्थिक व्यवसायातील महत्त्वाचा उपघटक काय आहे शिक शिकवणार आहोत